नमस्कार, मी वृषाली भमरे. आय न्यूज बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाची थैमान. कांदा द्राक्ष बागेसह कापलेल्या बाजरी मका पिकांचे नुकसान. शेतकऱ्याला पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा धक्का. लॉकडाऊन मुळे 6 महिने व्यापारी संकुले बंद. कारखाने लहान मोठे व्यवसाय धोक्यात आल्याने आर्थिक विवंचना वाढली. सटाणा नगर परिषदेने 50% मालमत्ता करात सूट देण्याची कापड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची नगराध्यक्षांकडे मागणी. परतीच्या पावसाने हरणबारी धरण ओव्हरफ्लो. गिरणा आरंभ मोसम. तिघ नद्यांना पूर पाणी. गावतळे व शेततळे तुडुंब भरले. पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याचे चिन्ह. बागलाण तालुक्यात 940 कोरोना रुग्ण. पालिका क्षेत्रात 53 तर ग्रामीण भागात 139 कोरोना बाधित रुग्ण. 19 जणांचा मृत्यू तर 729 रुग्णांची कोरोनावर मात. 156 अहवाल प्रलंबित. परतीच्या पावसाचा पुन्हा जोर वाढण्याची शक्यता. पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली. नागरिकांना व नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा खबरदारीचा इशारा. कुखेडा खिरमाणी परिसरात परतीच्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या पावसाळी कांद्याचे नुकसान. शेतकऱ्यांचे स्वप्न पुन्हा चिखलात रुतले. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी. माझे कुटुंब माझी जबाबदारी शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा सटाणा नगरपालिकेत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी केला शुभारंभ. शहरातील प्रत्येक प्रभागातील घरांमध्ये जाऊन नागरिकांशी केली जाणार तपासणी. माहिती न लपवण्याचे मुख्याधिकारी हेमलता डबरेंचे नागरिकांना आव्हान. नमस्कार, मी सटाणा नगर परिषदेची मुख्याधिकारी. या नात्याने सटाणा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रहिवासांना विनंती करत आहे. शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अत्यंत उपयुक्त अशा उपक्रमामध्ये नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या सर्वेक्षण धारकाला आणि त्या सर्वेक्षण पथकाला आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींची आणि कोरोनाची लक्षणं जर असतील तर त्याची तात्काळ जर का माहिती दिली तर आजारी व्यक्तीला आपण तात्काळ उपचार करू शकू आणि त्याचा जीव वाचवू शकू. तर या अनुषंगाने आपल्या घरी येणाऱ्या पथकाला आपण निश्चितपणे मदत कराल आणि कोरोनापासून आपला बचाव कराल. त्याचबरोबर या पथकासोबत ज्या स्वयंसेवी संस्थांना किंवा स्वयंसेवकांना नगरपरिषद पथकाच्या सोबत काम करायचं असेल तर त्यांनीही निश्चितपणे आमच्याकडे येऊन आपली नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला आपण लोकचळवळ म्हणून निश्चितपणे उपक्रम चांगला राबवू शकू आणि आपल्या शहराची जी कोरोनाची वाढती संख्या आहे ती निश्चितपणे कमी करू शकू. याच्या बाबत मी निश्चितपणे आपल्याकडून ग्वाही देते की सटाणा शहर कोरोनामुक्त करूया आणि आपण सुरक्षित राहूया. धन्यवाद. सटाणा शहरातील मालमत्ता कर मुंबई महापालिकापेक्षा ज्यादा. भाजपाचा पालिकेवर निशाणा. पालिकेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी. भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष मंगेश खैरणार यांच्या नेतृत्वाखाली कर संकलन विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन. घरपट्टी पाणीपट्टी करात सूट देण्याची मुख्य मागणी. देवळा तालुक्यात पावसाचे थैमान. कांदा बाजरी मका भुईमुंग पिकांचे नुकसान. डोंगरगाव मेशी निंबोळे परिसरात नदी नाले तुडुंब. शेताला तलावाचे स्वरूप. शेतकरी चिंतातूर. मोसम खोऱ्याला परतीच्या पावसाने झोडपले. दळवडे भामेर बंधारा ओव्हरफ्लो. परिसरातील नदी नाल्यांना पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत. मनुष्याबरोबर प्राण्यांचेही हाल.
पालिकेने लावलेला मालमत्ता कर जीव घेणा लॉकडाऊनमुळे लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी कर कुठून भरायचा मनसेचा नगरपालिकेला सवाल 50% करात सूट मिळण्यासाठी मनसेचे पालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलनासह घोषणाबाजी आमदार व नगराध्यक्षांनी दिव्यांगांच्या उन्नतीसाठी भूमिपूजन केलेले अपंग भवनाचे स्वप्न परतीच्या पावसातच वाहून गेले भवन केव्हा उभारणार अपंग बांधवांनी घेतली नगराध्यक्षांची पालिकेत भेट सटाणा पालिका क्षेत्रातील विविध पक्ष संघटना असोसिएशनने 50% मालमत्ता कर कमी करण्याच्या संदर्भातील मागणीचा जनरल काउन्सिलच्या मीटिंग मध्ये प्राधान्याने विषय घेऊन सकारात्मक तोडगा काढू नगराध्यक्ष सुनील मोरेंची ग्वाही